तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार संजय पाटील आणि खासदार विशाल पाटील एकमेकांना चांगलेच भिडलेत. समोरासमोर येत दोघात जोरदार खडाजंगी झाली. तासगाव मधील रिंग रोडच्या श्रेयवादावरून आजी माजी खासदारांच्यात वादावादी झाली. खासदार पाटील यांनी भाषणात रिंग रोडचं श्रेय आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांना दिलं. त्यांच्या वक्तव्याला जोरदार आक्षेप घेत माजी खासदार पाटील यांनी भाषणात विशाल पाटलांवर टीका केली आहे. त्यावरून दोघात जोरदार वादावादी सुरू झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी गदारोळ घातल्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झालं. यावेळी कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील उपस्थित होत्या. उद्घाटन पार पडल्यानंतर विशाल पाटील यांनी भाषणात तासगाव रिंग रोडच्या कामाला मंजुरी मिळाल्याचं श्रेय रोहित पाटील आणि आमदार सुमन पाटील यांना दिलं. विशाल पाटील यांच्या भाषणानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी भाषण केलं. त्या भाषणावेळी विशाल पाटील यांच्या वक्तव्यावर खडे बोल सुनावणे. विशाल पाटील, तुम्ही काल खासदार झाला आहात असं म्हणत टीकास्त्र सोडलं. विशाल, आपण कोणाच्या कार्यक्रमाला येतो, त्यात कोणाचे योगदान काय आहे आणि काय नौटंकी करावी याचं भान ठेवा. सन्मान करत असतील तर त्यास आपण पात्र राहा. हा बाजार बुणगेपणा कमी करा एवढीच माझी तुम्हाला सूचना आहे. विकासाची कामे होत आहेत, कोण करत असेल तर त्याच्या अडवत जाण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा दिला आहे. संजय पाटील यांचं भाषण सुरू असतानाच खासदार पाटील यांनी त्यावर आक्षेप घेतला. मी भाषणात तुमचं नाव घेतलं नाही, तुम्ही माझं नाव काढायचं कारण काय असं खासदार पाटील यांनी म्हटल्यानंतर संजय काकांनी ए बस खाली असं सुनावलं. त्यानंतर दोन्ही आजी माजी खासदारात जोरदार शाब्दिक खडाजंगी सुरू झाली. भाजपचे काही कार्यकर्ते व्यासपीठावर धावून गेले. व्यासपीठावर मोठा गदारोळ माजला होता. आजी माजी खासदारांच्या झालेल्या खडाजंगीने कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला.